करपून गेले दुष्काळाचे राण तसे माझे मन पांडुरंगा वर्षा पाठोपाठ नाही पान कळा साव त्याचा मळा ओस झाला शीत माऊलीची गेली सारी दया सोयऱ्यांची माया ओसरली दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लाग लागा कोणत्या गोष्टीची केली ना कसू तरी जन्मभर दुःख यावे असं मानवर म्हणतात. या एकूणच शेतकऱ्यांच्या संपूर्ण वेथाची जाणीव दुष्काळाने आणि अवकाळी पावसाने फार वाईट अशी अवस्था आहे. अध्यक्ष महोदय तुम्हाला एक नमूद केलं पाहिजे या ठिकाणी हे सगळं झालं असलं तरी दुष्काळी परिस्थितीवर सब कमिटी जी असते कॅबिनेटची मीटिंग झाली त्यानंतर सब कमिटीची मीटिंग घेतली त्या मदतीमध्ये मदतीसाठी जर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असता पाठवला आणि केंद्राने पाहणी करूनही घेतल्या अध्यक्ष म्हणा पण आता केंद्राकडून 40 तालुक्याप्रमाणे ट्रिगर 1 मधील 194 तालुक्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. दुष्काळासाठी मंडळाचा घटक म्हणून समावेश न करता तुम्ही तालुक्याचा घटक म्हणून समावेश केला पाहिजे होता हे त्यावेळेस आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिलं अध्यक्ष महोदय. आणि केवळ हा प्रश्न विचारतो आवाज उठवतो म्हणून आम्हाला विरोध करण्यासाठी आडमुडाची भूमिका आपण घेऊ नका ही सुद्धा मागणी आम्ही आपल्याकडे करतोय. संख्याबळ आमचं कमी आहे तुमच्याकडे संख्याबळ जास्त आहे पण याचा यातून आमच्या भूमिकाचा सुद्धा विचार आम्ही मांडलेल्या प्रश्नाचं गांभीर्य हे अगदी सहज घेऊ नका. महाराष्ट्रातील जनता हे 18 करोड जनता ही आपल्या सगळ्या अधिवेशनाकडे लाईव बघत असते डोळे लावून बसली आहे. मी इथे सत्ताधारी पक्षाला माझा किंवा सत्तेतल्या लोकांना माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय खरंच तुम्ही ती आडमोठी भूमिका घेऊ नका कारण ड्राफ्ट मॅन्युअल प्रमाणे नुसार काम करण्याच्या दिरंगाईसाठी जी दिरंगाई दाखवली गेली त्यामुळे 194 तालुके यापासून वंचित राहिलेत त्याच्यावर कुठल्या तरी गांभीर्यानं विचार करा. केंद्राकडून ती मदत मिळणार नाही ती चूक झाली त्या चुकीचं प्रायश्चित्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 194 तालुक्यांना आज आपण काही म्हटलं तरी जो NDRFच्या SDRFच्या निकषाप्रमाणे त्यांना मदत मिळायला पाहिजे त्यामध्ये हा शेतकरी निश्चितपणे वंचित राहिला अध्यक्ष महोदय. पुढच्या काही काळामध्ये आपत्ती आलीच तर यापासून विलंब होऊ नये या चुकातून बोध घ्यावा म्हणूनच हा प्रश्न या ठिकाणी मी मांडला आहे अध्यक्ष महोदय. आमची तळमळ आपण समजून घ्यावी. शेतीमालाला जे काही आता दर मिळत आहेत त्यामध्ये शेतकरी पिछला जातोय कापूस असेल सोयाबीन असेल आणि ही केंद्र जी आहेत खरेदी केंद्र ही मोठ्या प्रमाणात उघडायला पाहिजेत. कांदा दहा निर्यातीबाबत अजूनही जो धोरण आहे त्या धोरणाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मला देवेंद्रजी ज्यावेळेस इथेनॉलच्या प्रश्नावर दिल्लीला जाऊन आलेत आणि घातलेली बंदी उठवली मला इथे विनंती आहे की तुमचं दिल्लीचं तुमचं ऐकलं जातं तुमचं वजन आहे खरं तर या राज्याचं रिमोट कंट्रोल म्हणून नागपूरकर आहे या पद्धतीनं जर तुमचं ऐकलं जात असेल तर मग या आमच्या विदर्भातील संत्र्यांच्या संदर्भात अध्यक्ष महोदय संत्रा असेल साखर असेल या निर्यात अनुदानासाठी दिल्लीला आपण जाऊन या आणि तो वजन आपण वापरावं अशी माझी आपल्याला किंवा धानाचं निर्यात शुल्क असेल तोही आपण बंद करा आणि एकदा दिल्लीला जाऊन या अशी आमची त्यांना विनंती आहे अध्यक्ष महोदय. परवा चव्हाण साहेबांच्यावर कोण टिप्पणी केली ज्यांचं वजन दिल्लीत ज्यांचं वजन आहे त्यांनी जावं त्यामुळे ते आपल्यालाही लागू होतं हे विसरू नका. मग उगीचाच महायुतीतील तुमच्या मित्रपक्षांच्या मंत्र्यांना दिल्लीत पाठवून हसं कशाला करून घ्यायचं. काही जण गेलेत हात हलवत आले आता हा विषय आहे संत्रा आहे साखर आहे आणि धान आहे याच्यावर निर्यात शुल्क आकारलं गेलं कांद्यावर तर निर्यात बंदी आहे ती निर्यात बंदी उठवण्यासाठी आपल्याला वजन वापरावं लागेल आणि ते काम करून घ्यावं लागेल अध्यक्ष महोदय. मराठा आरक्षणाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनाचीच पानं पुसली आम्हाला वाटलं की 3 तारीख दिल्यानंतर काही याच्यावर ठोस निर्णय होईल परंतु त्यांच्या उत्तरावर आम्ही काही समाधानी नाही आम्ही ती भूमिका या ठिकाणी मांडली अध्यक्ष महोदय. खरं आमचे पृथ्वीराज बाबा पण या ठिकाणी बोललेत की आरक्षणाप्रमाणे प्रश्नी आम्ही देखील तुमच्याबरोबर दिल्लीला येऊ तुम्ही सर्व मिळून जर आपण दिल्लीला विरोधक सत्ताधारी मिळून या एकमुखी ठराव करून आपण केंद्र सरकारकडे गेलो असतो तर हा मला वाटतं विषयाला
अधिक व्यापकता असती आणि हा प्रश्न सहज सुटू शकला असता अध्यक्षामध्ये. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण म्हणालात मराठा समाजाला जर आरक्षण तुम्ही मिळवून दिलं तर आम्ही तुमचं वजन खरंच तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्हाला आनंद होईल अध्यक्ष महोदय. खर तर कुणावर कुणी आरोप करायचे आणि त्यामध्ये असं ठरवलं की नाही आम्ही कधी काही कुणावर जाणून बुजून हेतू पुरस्पर असे आरोप करायचे अध्यक्ष महोदय. पण जे सांगितलं ती वास्तविकता अध्यक्ष महोदय. या शेतकऱ्यांच्या संदर्भात जी मदत होती ती अत्यंत अपुरी आणि तुटकी आहे. पण पीक विमा कंपन्या कशी लुटमार करतात हे सांगण्यासाठी मी फक्त एक राठोड नावाच्या माणसाचं उदाहरण दिलं होतं अध्यक्ष महोदय. एका बळीराजाचं प्रतिनिधी म्हणून स्वरूपात उदाहरण दिल्यानंतर आपण ते उदाहरण दिलं खर तर ती व्यथा त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली असेल. त्यावेळेस वी महानोराचं वाक्य माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलताना म्हणलं पण मी त्याच्या पुढचं सांगतो काय व्यथा आहेत. महानोर म्हणतात करपून गेले दुष्काळाचे राण तसे माझे मन पांडुरंगा वर्षा पाठोपाठ नाही पान कळा साव त्याचा मळा ओस झाला शीत माऊलीची गेली सारी दया सोयऱ्यांची माया ओसरली दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लाग लागा कोणत्या गोष्टीची केली ना कसूर तरी जन्मभर दुःख यावे असं महानोर म्हणतात अध्यक्ष महोदय. या बळीराजाची व्यथा या ठिकाणी लपून राहिली नाही म्हणून राठोडांचं उदाहरण मी दिलं की तुम्ही 353 रुपये दिलात. खरं तर मुख्यमंत्री मोदी सांगितलं 5 खाते मिळून 1553 रुपये त्याला मिळाले. मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय सोयाबीनला 1 क्विंटलला जर 5000 रुपये मिळत असतील तर हे 25 किलोचे पैसे 5 एकरच्या 5 खातेदाराच्या शेतकऱ्याला पीक विमा मिळावं यापेक्षा दुर्दैव या कुठल्या असू शकतं. कारण तुम्हा सगळ्यांना माहित आहे की केंद्र सरकारच्या 7 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय आपण ज्या पीक विमा कंपन्यांना पैसे दिलेत ते जवळपास 1,97,000 कोटी रुपये पीक विम्यापोटी दिले आणि परतावा काय मिळाला त्यांचा क्लेम किती मिळाला तर 1,40,000 कोटी रुपये मिळाले. 1,40,000 कोटीचा मिळाला म्हणजे 57,000 कोटीचा नफा या 7 वर्षामध्ये अध्यक्ष महोदय त्या कंपन्यांनी मिळवला. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी त्यावेळेस म्हणालो तर त्यांनी मला उत्तर देताना सांगितलं की आम्ही केवळ 53 रुपये नाही तर 1,553 रुपये दिलेत त्यामुळं आमच्यावर तुम्ही चुकीची माहिती देताय अशा प्रकारचा त्यांचा हेतू आरोप होता अध्यक्ष महोदय. मी एकच मुख्यमंत्री महोदयांना सांगतोय देखो सत्ता विषय नाही सत्तेत तुम्ही आहात किती काळ राहणार जनता ठरवेल अध्यक्ष महोदय. पण एक सांगतोय एक शायर म्हणतात जमीर जिंदारक कबीर जिंदारक सुलतान भी म्हणजे येतो दिल में फकीर जिंदारक तरच हा फकीर जिवंत राहील. तर या शेतकऱ्याच्या पाठीमाग तुम्हाला काही देता येईल अध्यक्ष महोदय. ही खरी 1 रुपयात विमा काढून तुम्ही शेतकऱ्यांच्या पदरात राज्यातील 8,000 कोटीपैकी 8,000 कोटी रुपये तुम्ही त्यांच्या कंपन्यांमध्ये घातलात राज्य आणि किंजराचा वाटा सोडून पकडून तर त्यांना मिळालं किती तर 1,900 कोटी रुपये आता आपण दिलं अध्यक्ष महोदय. ही वस्तुस्थिती या ठिकाणी आपल्या लक्षात आणून दिले पाहिजेत अध्यक्ष.